वाशिममधील एमजीएम हॉस्पिटलद्वारे विविध उपक्रम राबवून सामाजिक जनजागृती केली जात आहे. याच अंतर्गत आरोग्याकडे खास लक्ष केंद्रित करत नागरिकांसाठी या रुग्णालयामार्फत नुकतेच 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना विविध आजारांची माहिती देऊन लोकांना जागरूक केले. या कार्यशाळेस ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी प्रामुख्याने मधुमेह या वाढत्या आजाराची गंभीरता विशद करताना त्वरित उपचार व त्याविषयी आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आले. जो लोग अटेंड किए ना सेमिनार, उनसे हमने फीडबैक ली कि आपको और कोई टॉपिक चाहिए जिसपे आप एमजीएम ऑर्गेनाइज कर सकता है टॉक्स एंड ऑल. तो वो फीडबैक हमने लिया, तो उन्होंने बोला उनको अच्छा लगा क्योंकि डायबिटीज़, ब्लड प्रेशर, ये सब कॉमन प्रॉब्लम है. अनकॉमन प्रॉब्लम को छोड़ के कॉमन प्रॉब्लम जो हर एक फैमिली में तीसरा चौथा व्यक्ति को ये प्रॉब्लम है, या डायबिटीज़ या ब्लड प्रेशर, तो ये दो कॉमन टॉपिक्स हमने चूज़ किया. डाइट इसलिए चूज़ किया कि बिना डाइट का तो कोई है नहीं, हम सब खाना खाते हैं, क्या खाना चाहिए. सो दोज कॉमन थिंग्स वी चोज, सो दैट वॉज आई थिंक गुड, दैट इज द फीडबैक आई हैव रिसीव. तर 3 दिवसीय कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली असून एमजीएम रुग्णालयाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.